भूक लागली लय मोठी. किती वेळा जेव जेव म्हणा लागली? जेवायलीस का? अगं ते माल हाय नाकडच बसले होते. केला का माल? नाही ना. हे बघा प्रज्ञाने काय आणून ठेवलंय ते करत नाही ना. काय नाही उगाच उगाच डोक्याला ताप. सगळं आणून टाकतेस आणि मी करते. तू काय करतेस ग? करते मला भूक लागली. पहिले जेवण दी. जेवण दी. काय जे द्यायचं जेवायला? काय दावत दी मला. दावत द्यायचंय? दावत आणि अंड्याची भाजी आहे, भाकर आहे, खाय ना. आणि ते दादू काय खायलाय? नुसतं भातच खायलाय. दादू दाग घेणार आहे. कार्टून कार्टून बघायला ते कळायलंय मला. पण जेवण दाळ घे त्याच्यात. नुसतं पांढरा भात. तर चला बहिणीनो भावांनो, झाले का तुमचे सर्वांचे जेवण? आमचं जेवण नाही झालं अजून, करायचे आता. आता हे बघा, आता प्रज्ञाला डाळाभात वाढलाय. मी देते तिला खायला. ती लय वेळची म्हणती मला भूक लागली, पण ते माल आणला ना त्याच्यामुळे तिला काही जेवणच द्यान नाही. आज जेवली पण नाही ती त्या मालाच्या राडात. लयच लागली पैसे घ्यायला त्याचे. लयच पैसे घ्यायला लागली ते माल वडू वडू. आणलेच 135 रुपये. सगळा दिवस घालते वडत पण नाही जास्त. ते वडावं लागतंय ते माल. लय असं बोटाला पण दुखतंय ते. तेवढे तर भेटलेत ना बाबा. भेटले का? मग त्यांच्या घरातल्या कोणीच तिला मदत केली नाही. मी तुला लय मदत करते म्हणून तुला तेवढे पैसे भेटले ना. 1 रुपया बी नसता घातला. कळलं का? 1 रुपया बी नसता भेटला. मग काय भेटला? चला तर मग तुम्हाला आता अंड्याची पण भाजी दाखवते. बघा ही आहे अंडा कढी. मी अंड्याच्या भाजी करताना व्हिडिओ नाही काढू शकले, मला ध्यानच नाही. आता प्रज्ञा बोलली मला मम्मी व्हिडिओ काढायचा ना ग, तर म्हणलं आणिकडे जाऊ दे आता जेवण करताना काढू व्हिडिओ. तर चला मग घ्या सर्वांनी जेवण करून. आमचे पण आता जेवण जेवायला. हा या प्रज्ञाकडे जेवायला. कधीच्या नवर एक एक शब्द बोलती पोरगी. बरं झालं तेवढं तरी निघते तोडातून बाहेर. आणि ते तर काय मुकच आहे, त्याला बोलताच येत नाही. त्याला आपलं उभं बोलायला लागलं तरी नुसते मान हलवते असे. ए दादू बघ, आहे का दिसतोय का कसा बसलाय दादू? बाय कर ना. ए दादू बाय कर ना. बोल बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.